TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. पुढचा चेंडू अक्कलच्या बाहेरचा आहे. पुढचा चेंडू अधिक वेगाने पाहिल्यानंतरच प्रतीक पुणे वर्सेस अशोक इलेव्हन पवई. आता मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू धरवण्याचा प्रयत्न कृष्णा सातपुतेचा आणि डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातो आहे. दोन पुढचा चेंडू अक्कलच्या बाहेर पिचिंग केला. हा चेंडू अतिशय बसला. पुन्हा एकदा विकास कृष्णासाठी. पद्धतीचा हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा कृष्णाचा प्रयत्न. कृष्णा सातपुते नावाचं वादळ या पावसाळी क्रिकेटमध्ये पहिल्या पुढचा चेंडू देखील जर पाहायचं झालं तर बाईच्या स्वरूपातील एक धाव मिळते. मुलं आहेत आपले कंपनी लवकरात लवकर या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंकज जाधवच्या बॅट मधून निघाला हा फटका आणि अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्या संघासाठी. धावा वाचवल्यात त्या पाच. एकदा जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा पंग या ठिकाणी प्रतिपडेसाठी. पुढचा चेंडू उसळता चेंडू होता. स्क्वेअर लेग झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न योगेश भगत. गॅरो त्या ठिकाणी येतो. एक धाव पूर्ण केली जाते. मग दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. एका धावेवर पंकज जाधव मारतो. पुढचा चेंडू पुन्हा एक अप्रतिम. आता मात्र पुढच्या स्पर्धेचा हा चेंडू फिट होतोय पंकज जाधव. एक धाव मात्र नक्कीच घेतली जाईल. दिनेश बोलते चेंडूवर येतोय. कॉल दिला होता पंकज जाधवने आणि कॉल ऐकून कदाचित योगेश पेंटकर हैराण झाला असेल.